सर्वांचं स्वागत आहे मी सौरभ रामचंद्र मुळी कॅमेरामॅन सूरज बंगाल आर माधवन या कलाकाराला तुम्ही ओळखता का? का आर माधवन या कलाकाराच्या मुलाला ज्याचं नाव आहे वेदांत माधवन आणि त्याचं वय आहे सोळा वर्ष त्याने ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत एकूण सात सात पदके मिळवलेले आणि या अशा मुलाच्या किंवा या अशा कलाकाराविषयी समाज माध्यमांत बोलण्यापेक्षा आजकाल आर्यन खान आणि शाहरुख खान विषयी बोललं जात आहे मान्य आहे की ते फार मोठं प्रकरण आहे परंतु त्या आर्यन खानला जामीन मंजूर झाला असा आनंद व्यक्त केला जात आहे समाज माध्यमांमध्ये काही व्यक्तींद्वारे काही पक्षांद्वारे जसा की तो कोणीतरी काहीतरी एक मोठा क्रांतिकारी होता आणि त्याने अशी क्रांती घडवून त्याला जेलमध्ये गेला होता आणि त्याला काहीतरी जामीन मंजूर झाले असा मुळात तो आरोपी होत आरोपी आहे आणि त्याच्यावरती अनेक आरोप आहेत आणि अत्यंत गंभीर असे आरोप आहेत जसे की ड्रग्सचं सेवन करणं आणि त्याचबरोबर ड्रग्जचा व्यापार आयात निर्यात सुद्धा करणं आणि अशा व्यक्तीच्या जामीन मंजूर झाल्यानंतर राज्यात काय संपूर्ण देशभरात समाज माध्यमांमध्ये आनंद व्यक्त होणं हे खरंच चिंताजनकच आहे असो या सर्व अस्वस्थ काळाच्या दरम्यान एक मात्र आनंदाची बातमी घडली ती म्हणजे आपल्या या महाएमटीबीच्या टीबीच्या परिवाराने यूट्यूबवरती एक लाखाचा टप्पा गाठलेला आहे आणि हे आपल्या परिवारातील प्रेक्षकांमुळे सदस्यांमुळे शक्य झालं नसतं त्यामुळे तुम्हा सर्वांचं खरंच आभार आज आपण आर्यन खानला जामीन मंजूर झाले होण्याच्या आधी कोर्टामध्ये काय घडलं त्याच्या आधी काय घडलं म्हणजे काल काय घडल्यानंतर समीर वानखेडेच्या प्रकरणात नवाब मलिक यांच्या प्रकरणात काय घडलं याच्या याच्याविषयी सविस्तर चर्चा करणारच आहोत काल कोर्टात काय झाले काल आर्यन खान त्यानंतर मुल मुनुन धमेच्या आणि अरबाज मर्चंट या तिघांच्या वकिलांनी आपल्या आशिलांसाठी काहीतरी सादर केलं त्यातल्या मुकुल रोहतगी यांनी असं मांडलं आर्यन खान विषयी आर्यन खानच्या केस संदर्भात की अरेस्ट मेमोमध्ये म्हणजे जेव्हा एन सी बीने ने त्यांना अटक केली आणि जो अरेस्ट मेमो सादर केला त्या अरेस्ट मेमो मध्ये अटकेची खरी आणि अचूक कारणे दिलेली नाही आहेत आणि त्याचद्वारे त्या पद्धतीनेच आर्यन खान यांचा फोनसुद्धा जप्त केला होता आणि त्याचा काहीच तपशीलवार त्यांनी अरेस्ट मेमोमध्ये मांडला नव्हता त्यानंतर दुसरे जे काशिफ खान देशमुख जे मुनमून धमेच्या यांचे वकील आहेत ते म्हणतात की सोमिया सिंग आणि बलदेव हे काही दोन व्यक्ती होते ते मुळात त्या कृषी होते उपस्थित आणि सोनिया सोमिया सिंग यांच्याकडे ड्रग्जचा जो काही पेपर होता म्हणजे ड्रग्जचं जसं हे करून ते नंतर नाकात ओढलं जातं तो पेपर सोमिया सिंगकडे आढळला आहे आमच्या अशिलांना म्हणजे मुनमुन धमेडच्या यांना उगाच त्यात रोवलं जात आहे त्या मुनमुन यांच्या वरती त्यांच्या विरोधात एनसीबीने काही व्हॉट्सअप चॅट सुद्धा जे पुरावे दाखल केले के गेले होते तर ते चॅटचा काहीच उपयोग नाही असं सुद्धा त्यांनी त्या कोर्टात मांडलेलं आहे त्यानंतर अमित देसाई हे वकील जे आहेत ते अरबाज मर्चंट यांचे आहेत त्यांनी सुद्धा चॅट संदर्भात काही गोष्टी सांगितल्या जसं की तीन चार महिन्यांपूर्वी जे चॅट व्हॉट्सॲपवरचे आहेत ते तीन चार महिन्यांपूर्वीचे आहेत त्यामुळे कोर्टात त्याला ठोस पुरावा म्हणून मान्यता आपण देऊ शकत नाही सेक्शन सिक्स्टी फायव्ह सिक्शन सिक्स्टी बी अंतर्गत त्याला आपण मान्यता देऊ शकत नाही असं या सर्व वकिलांनी मांडलेलं काल होतं त्याच्यावरती निर्णय आज होणार होता आणि आज आज एन सी बीचे वकील आपल्या पद्धतीने बाजू मांडणार होते जे अनिल सिंग आहेत त्यांनी सर्टिफिकेट सी सिक्स्टी फाय बीचा पण एक दाखल केला की त्याद्वारे त्यांनी असं म्हटलं की जे चॅट आम्ही तुमच्या समोर मांडले आहेत त्या फोनचं कोणतंच हॅगिंग झालं नव्हतं किंवा कोणीतरी मुद्दामुन त्या फोनमध्ये हे चॅट किंवा असं काही केलेलं प्रकरण नाही आहे ते सर्व पडताळणी आम्ही केलेली आहे त्यामुळे हे चॅट तुम्ही म्हणजे न्यायमूर्तींनी तुमच्या समोर ते गंभीरपणे तुम्ही ते घ्यावेत असं त्यांनी त्यात मांडलेलं आहे त्याबरोबर मुनमूल धमेजच्या हे कोण आहेत म्हणजे हे व्यक्ती तर आपण पहिले समजून घेऊयात की मुनमूल धमेजच्या या मॉडेल आहेत त्या मध्य प्रदेशच्या आहेत अरबाज मर्चंट जे आहेत ते आर्यन खान यांचे एकूण खूप जास्त क्लोज फ्रेंड आहेत जवळचे मित्र आहेत लहानपणापासून हा मुद्दा जो आहे तो तुम्ही जास्त जरा लक्ष लक्षात ठेवा कारण याचा फार मोठा संदर्भ पुढे मी बोलताना तो येणारच आहे ही क्रुशचीप तीन ऑक्टोबरच्या दरम्यान एन सी बीने जेव्हा रेड मारली तेव्हा ती कृषी मुंबई टू गोवा असं ट्रॅव्हल करणार होती त्याच्यामध्ये काही ड्रग्ज फार मोठ्या गांजा ड्रग्ज वेगळ्या प्रकारचे काही ड्रग्ज तिथे सापडले गेले तीन दिवसांचा प्रवास होता परंतु म्हणजे शिपचा परंतु त्यावेळी एन सी बीने ते रेड मारून तिथे जे काही ड्रग्स प्रकरण होणार होतं ते वेळीच थांबवलेलं आहे आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की या तीन वकिलांनी आपल्या काय मांडलं परंतु याला विरोध करताना अनिल सिंग जे आहेत त्या वकिलांनी म्हणजे एन सी बीचे जे वकील आहेत त्यांनी काय मांडलं तर ते म्हणतात की एन डी पी एस अंतर्गत जामीन मंजूर होणं हे अपवादात्मकच आहेत आणि आमच्याकडे ठोस पुरावे आहेत अरबाज मर्चंट यांच्याविषयी आर्यन खान यांच्याविषयी आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की अरबाज मर्चंट यांच्या बुटात जरी गांजा सापडला असला म्हणजे असं मानलं जातं की आर्यन खानची तपासणी झाल्यानंतर आर्यन खानकडे काहीच आढळलं नव्हतं ते अरबाज मर्चंट म्हणजे यांचे जे मित्र आहेत त्यांच्याकडे आढळलं होतं परंतु आपल्याला व्हिडिओ सुद्धा असं दिसून येतं की हे जे दोन मित्र आहेत ते दोन मित्र सोबतच त्या कृषीमध्ये जात होते त्यामुळे त्यावेळी त्यांनी एक महत्वाचं वाक्य त्यावेळी त्यांनी त्यांनी मेन्शन केलं की कॉन्शियस पजेशन म्हणजे आर्यन खान यांना माहिती होतं की अरबाज मर्चंट यांच्याकडे ड्रग्ज आहेत आहे, गांजा आहे पाच ग्रॅमचा गांजा हा त्यांच्याकडे आढळला आहे अरबाज मर्चंटकडे आणि ते दोघे नंतर त्याचं सेवन करणार होते हे आर्यन खानने मान्यसुद्धा केलं होतं मी यु के अशा अनेक देशांमध्ये या आधीसुद्धा ड्रग्जचं सेवन केलेलं आहे असे अनेक त्यांनी मान्यता आर्यन खान यांनी जेव्हा ते एन सी बीच्या कस्टडीत होते तेव्हा त्यांनी दिले होते आर्यन खान हे शाहरुख खान शी संपर्क साधायचे तेव्हा शाहरुख खान त्यांना म्हणायचे की लँडलाईनवरून वरून तू काही चिंता करू नकोस अशा प्रकारचे वेगवेगळे जे कोर्टासमोर एन सी बी अनिल सिंग यांच्याकडनं सादर केले गेले सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की एक महत्वाचा मुद्दा कमेंटमध्ये सतत प्रश्न विचारला जातो की स्पेशल कोर्टने जामीन का नाकारला होता यांचा काही दोन व्यक्तींना जामीन दिला होता या केस संदर्भात परंतु आर्यन खानचा नाकारला होता त्यावेळी याचं कारण महत्वाचं हे होतं की आर्यन खान यांच्याविषयी एन सी बीने काही पुरावे मांडले होते आणि या खूप मोठं काहीतरी वादग्रस्त यात आहे असं त्यांनी मांडल्यामुळे आर्यन खानला त्यावेळी जामीन मंजूर झालेला नव्हता तो आज झालेला आहे कारण या जामीन म्हणजे जे अरबाज मर्चंट आहेत आहेत आणि आर्यन खान यांना जामीन मंजूर झालेला आहे परंतु आर्यन खान यांना आज रात्री सुद्धा आर्थर रोडच्या जेलमध्ये राहावं लागणार आहे कारण हे पाच नंतर सुप्री कोर्टाचा बॉम्बे हायकोर्टाचा तो निर्णय आला तो आला त्यामुळे आज उद्या उद्या त्यांना कदाचित जामीन मिळू शकतो परंतु असे जे अनेक समाज माध्यम मा आहेत जे आनंद व्यक्त करत आहेत त्यांनी आता एवढा आनंद व्यक्त करण्याची कोणतीच गरज नाही आहे कारण कारण पिक्चर अभि बाकी आहे मेरे दोस्त यांच्यावरती कोणतेही जे आरोप आहेत ते आरोपांमधून त्यांनी सुटका सुटका झालेली नाही आहे त्यांना फक्त जामीन मिळालेला आहे त्यामुळे जे काही हे व्यक्ती आनंद साजरा करत आहेत त्यांनी तो आनंद साजरा करण्याची गरज नाही कारण भारताची न्याय यंत्रणा आणि अशा काही प्रामाणिक संस्थेद्वारे याचा कधी ना कधी पुन्हा भविष्यात याच्याविषयी पडताळणी आणि सर्वेक्षण करून जे काही सत्य आहे ते समोर आणलं जाईल त्यामुळे याविषयी कोणताही आनंद व्यक्त करण्याची खऱ्या अर्थाने गरज नाही वानखडे यांच्याविषयी येण्याच्या आधी एक व्हिडिओ तुम्ही बघितला होता का एक व्हिडिओ समाज माध्यमांत खूप पसरतोय ज्यात शाहरुख खान जे काही काही का, का वर्षांपूर्वीचा व्हिडिओ आहे तर शाहरुख खान असे आहेत की मी माझ्या मुलाला पूर्णपणे स्वतंत्र दिले मी माझ्या मुलाला पूर्णपणे स्वतंत्र दिलेलं आहे सिगारेट ओढण्यासाठी तू ड्रग्ज घे तू सिगारेट ओढ तू मुलींच्या पाठी जा कारण आयुष्य एकदाच मिळतं ते एन्जॉय करण्यासाठी मिळतं ही शाहरुख खान यांची शिकवण आहे आजचा खरा तर केंद्रभूत मुद्दा मला जो मांडायचा आहे तो म्हणजे व्ही आय पी कल्चरचा आपल्या भारतीयांच्या मानसिकतेमध्येच कुठेतरी एक गोष्ट दडलेली आहे ती म्हणजे एखाद्या व्यक्तीला अभिनेता करायचा मग त्याला नेता करायचा आणि त्या नेत्याला कुठेतरी मग देव मानून बसायचं मुळात आर माधवन सारखे कलाकार ज्यांना खऱ्या अर्थाने आपण नायक मानले पाहिजे त्यांना कुठेतरी आपण बाजूला ठेवून अशा नायकांना जे आपल्या मुलाला सांगतात की तू ड्रग्ज घे तू दारू घे तू व्यसन कर कारण जीव जे आयुष्य आहे ते फक्त एकदाच मिळतं अशा व्यक्तींना आपण का आपले नायक मानतो ही भारतीयांच्या मानसिकतेची कुठेतरी चूक असलेली आपल्याला दिसून येते हा मुद्दा शाहरुख खानचा व्हिडिओचा जो झालाच परंतु व्ही आय पी कल्चर म्हणजे काय की एका एक शाहरुख खानच्या मुलासाठी आर्यन खानसाठी इतक्या मोठे मोठे व्यक्ती आता का समोर येत आहेत इतक्या मोठ्या मोठ्या पक्षाच्या राज्याच्या मंत्र्यांना असं का वाटतंय की आर्यन खान हा मुळत हा एक आरोपी नाहीये त्याला फसवलं गेलं का आर्यन खानला अटक झाल्यानंतर इतकी लोक समोर येत आहेत त्याच्या बचावासाठी आजपर्यंत कितीतरी शेतकऱ्यांनी राज्यात आत्महत्या केले आजपर्यंत कितीतरी युवकांनी आत्महत्या केले कारण महाराष्ट्र राज्यातील जी काही यंत्रणा आहे ती नीट कार्य करत नाहीये एस टीच एस टी मधील काही कर्मचाऱ्यांनी का सुद्धा आता उपोषण केलेलं आहे काही दिवसांपूर्वी एस टीच्या काही एका व्यक्तीने आत्महत्या सुद्धा केली होती अशा वेळेस त्या सर्वांवरती जसं अँटिलिया प्रकरण असेल जरंडेश्वर प्रकरण असेल या सर्व प्रकरणां विषयी ते पडदा झाकून ठेवून कुठेतरी या प्रकरणाला मोठं करण्याचा प्रयत्न करतायत का हा प्रश्न आपल्या सर्वांना पडलाच पाहिजे परंतु त्याआधी व्ही आय पी कल्चरनुसार आपल्याला म्हणजे अजूनपर्यंत ही कुठेतरी मोठा अभिनेताचा पोरगा जर असेल तर त्या पोराला वाचविण्यासाठी मंत्री त्यानंतर तिथले फार मोठे मोठे नेते मोठे मोठे अभिनेते पूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री एकत्र होते आणि त्यांच्या विरोधात म्हणजेच जे, जे यांच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करत आहेत आर्यन खानच्या त्यांच्यावरती ते कुठेतरी टार्गेट करतात असं का हा प्रश्न आपल्या सर्वांना पडला पाहिजे तो कुठेतरी आपल्याला पडत नाहीये म्हणूनच समाज माध्यमात या काही व्यक्ती आहेत जे भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत ते भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे आता समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्या विषयी आपण बोलूयात आज आणि काल काही यांच्या विरोधात म्हणजे समीर वानखडे यांच्या विरोधात काही पुरावे अजून नवाब मलिकांद्वारे सादर केले मला खरच प्रश्न पडतो मला नवाब मलिकांविषयी सुद्धा काहीच त्यांच्या म्हणजे आमचं वैर नाहीये किंवा समीर वानखडे यांचं सख्य म्हणजे आमचा नाहीये परंतु हा प्रश्न मुळत इथे आपल्याला पडायला पाहिजे की इतक्या मोठ्या मोठ्या घटना इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या राज्यात घडत आहेत त्यामुळे सामान्य जनतेला त्रास होत आहे तरी सुद्धा तरी सुद्धा नवाब मलिक हे पत्रकार परिषद घेतात आणि माध्यमांच्या मध्ये हेच प्रकरण सतत सतत लागावं किंवा सतत सामान्य जनतेला फक्त याच्याविषयीच कळावं आणि इतर काही का गोष्टी आहेत त्यांच्याकडे लक्ष लागू नये असा काहीतरी मुद्दा चालू आहे का प्रयत्न चालू आहे का असं जेव्हा विचार मनात येतो तेव्हा कुठेतरी अस्वस्थ व्हायला होतं कारण राज्याच्या मूळ प्रश्नांना दाबून अशा प्रश्नांना कुठेतरी मोठं केलं जात आहे का जसं की जयंत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत ते म्हणतात की एन सी बी नागरिकांना छळण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठीच आहे असं का हे असं बोलणं उचित नव्हे कारण मंत्री येत जात असतात परंतु अशा यंत्रणा ज्या आहेत जे कार्य करतात संस्था त्या आयुष्यभर तिथेच आपले जे काही कर्तव्याध्यक्ष प्रामाणिक अधिकारी असतात तिथेच असतात ते त्यामुळे एन सी बी सारख्या एन आय ए सारख्या कुठल्या असं कोणत्याही संस्थेला आरोपांखाली घेणं हे अत्यंत चुकीचं आहे किंवा नागरिकांना छळण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठीच आहे असं बोलणं सुद्धा कुठेतरी चुकीचं आहे असं आपल्याला दिसून येतंय आहे परंतु ते वारंवार होताना दिसत आहे नवाब मलिकांनी नवीन आरोप सादर करताना एक काही आरोप सादर केले त्यातील पहिला म्हणजे आता समीर वानखडे यांचे सासरे सुद्धा उभे राहतात आणि ते म्हणतात की आम्हाला माहितीच नव्हतं की ते, ते हिंदू आहेत जर ते आम्हाला माहिती असतं की समीर वानखडे यांचा परिवार हा हिंदू आहे किंवा ते हिंदू आहेत तर आम्ही लग्नच लावलं नसतं समीर वानखडे यांचे सासरे असं सुद्धा म्हणतात की ते त्यांचे जे वडील आहेत समीर वानखडे यांचे ते सासरे जे आहेत ते वडील म्हणतात की तुम्ही ते मुस्लिम होते म्हणजे ज्ञानदेव वानखेडे ज्यावेळी आमचं ज्यावेळी यांचं लग्न झालं त्यावेळी आणि ते मुस्लिम धर्मांचंच पालन करायचे ज्यावेळी आणि त्यावेळी त्या यूपीएससी चे, चे सुद्धा प्रिपरेशन करत होते अचानक याबरोबरच एक पंचसुद्धा उभा राहतो समीर वानखेडे विरोधात आणि तो म्हणतो की नायजेरिया प्रकरणात जे काही ड्रग्स सापडले गेले होते गांजा सापडला गेला होता त्यासंदर्भात पंच उभा राहतो आणि तो म्हणतो की माझ्याकडून आतापर्यंत एकूण नऊ ब्लँक पेपरवरती सह्या घेतल्या गेल्या हे सर्व ठीक आहे सर समीर वानखेडे आरोपी असतील तर त्यांना शिक्षा व्हावीच आणि एक महत्वाचा मुद्दा महत्वाची बातमी म्हणजे समीर यांना हायकोर्टाने दिलासा दिलाय समीर वानखेडे यांना कुठेतरी भीती होते की लाच लुचपत प्रतिबंधात्मक कायद्याच्या आधारे हे राज्य सरकार मला कोठडीत डांबेल आणि त्यासाठी त्यांनी हायकोर्टात सुद्धा आपली याचिका सादर केली होती तेव्हा हायकोर्टाने त्यांना दिलासा दिलाय की राज्य सरकारला जर यांना अटक करायची असेल तर राज्य सरकार ने त्यांना तीन दिवस आधी कळवायला हवं अटक करण्याच्या आधी आणि त्यानंतरच किंवा त्याच्या त्या, कि त्या, त्या, त्या दरम्यान समीर वानखेडे यांना हायकोर्टात आपला मुद्दा मांडण्याची संपूर्णपणे स्वातंत्र्य आहे त्यामुळे नवाब मलिकांचे आरोप जे कुठेतरी आहेत हो ते ढासळत चाललेले आपल्याला दिसून येत आहेत याचा अर्थ काय याचा अर्थ हाच होतो की जे काही आरोप नवाब मलिक यांच्याद्वारे मांडले जात आहेत ते मूळ मूळ मुद्दा असा येतो की आत्ताच का आर्यन खानला अटक झाल्यानंतरच का जावयाला अटक झाल्यानंतरच का याच्या आधी ते कुठे होते याच्या आधी ते पंच कुठे होते या, या सर्वांबाबतीत आपल्याला कुठेतरी आता प्रश्न विचारणं सुरू केलं पाहिजे अवद्या या संदर्भात कोर्टामध्ये अजून महत्वाच्या बातमी आपल्या समोर येतील त्या सुद्धा आपण जाणून घेऊयात परंतु एक म्हणजे विविध जे सहा व्यक्ती जे, जे असतात आंधळे त्यामध्ये आपण आंधळे न बनता आता कुठेतरी डोळे आपण उघडले पाहिजेत अन्यथा अशा व्यक्ती आपल्याला मूळ राज्याच्या मूळ प्रश्नांपासून कुठेतरी भरकटवून अशा ज्या काही मूळ गोष्टी आहेत म्हणजे ज्या मूळ नाही आहेत परंतु शुल्लक गोष्टी आहेत जे आरोपी आहेत त्यांना कुठेतरी नायक बनवण्याचा प्रयत्न आहेत मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये हे बोललो होतो की ज्याप्रमाणे संजय दत्तवर्ती संजू हा चित्रपट निघाला होता त्याप्रमाणे काही वर्षांमध्ये कदाचित आर्या द इनोसंट बॉय सारखा चित्रपट सुद्धा बनेल आणि आपल्याच भारतातील काही प्रेक्षक सुद्धा चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी सुद्धा करतील ही भारतीय मानसिकतेची कुठेतरी चूक असलेली दिसून येते म्हणजेच आपल्याला गुलाम असण्याची कुठेतरी सवय लागली का या व्ही आय व्ही आय पीद्वारे या नेत्यांद्वारे या मंत्र्यांच्या अंत खाली म्हणजे गुलाम बनण्याची आपल्याला सवय लागली का हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे मान्य आहे की विविध पुरावे येत आहेत कोर्टामध्ये याविषयी सुनावणी सुरूच आहे जे काही सत्य आहे ते काळानुसार वेळोवेळी उघडकीस येईलच परंतु शाहरुख खानसारख्या अभिनेत्याला अजूनही कितीतरी ॲडवर्टाईजमध्ये का म्हणजे जसं अनेक ॲडव्हर्टाईजमध्ये बायज्यूस असेल दिवाळीच्या काही ज्या विविध ब्रँडच्या ज्या काही ॲडव्हर्टाईज आहेत त्यामध्ये शाहरुख खानला अजून का घेतलं जा, जा, जातं हे फक्त निगेटिव्ह इम्पॅक्ट किंवा निगेटिव्ह पब्लिसिटीचा एक भाग दिसून येतोय असो या संदर्भात या केस संदर्भात ज्या काही घटना वेळोवेळी समोर येतील त्या मांडण्यासाठी मी तुमच्या समोर असेलच तरी सुद्धा तुम्ही आमच्या चॅनलला एक लाखांचा टप्पा पार करण्यासाठी प्रेम दिला मदत केली त्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला फेसबुकवर जर तुम्ही बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये कळवा यूट्यूबवरती बघत असाल तर शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद